तर आज आपण बनवणार आहोत बेसन पीठ घालून केलेली सिमला मिरचीची भाजी। तर ह्याच्यासाठी ना मी अशा 6 मीडियम साईजच्या सिमला मिरची घेतलेल्या आहे आणि आपण आता त्या बारीक कट करून घेणार आहे। मधल्या बिया वगैरे काढून टाकायच्या चिरत असतानाच। बारीक तुकडे करून घेणार आहे, खूप बारीक पण नाही घ्यायचे, अशा प्रकारे घ्यायचे करून। आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे, गॅसची फ्लेम लोच आहे आणि अर्धा कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे कढई। आणि बेसन पीठ चांगलं भाजून घ्यायचं, खमंग वास येईपर्यंत बेसन पीठ भाजून घ्यायचं, लो मीडियमवरच भाजून घ्यायचं हे। नंतर बेसन पीठ काढून घेतलेलं आहे एका डिशमध्ये आणि कढईत 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल थोडं जास्त लागतं आणि 1/2 चमचा मोहरी टाकलेली आहे, 1/2 चमचा जिरे टाकलेले आहे, 1 चमचा तीळ घातलेलं आहे। आता आपण ह्याच्यात 1 चमचा किसलेलं आलं घालून घ्यायचं आहे आणि नंतर चिरलेली सिमला मिरची होती ती घालून परतून घ्यायचं आहे थोडंसं, म्हणजे खालचं करपून जात नाही आहे मसाला टाकलेला। आणि आपण 1 लहान मिरच्यांचे 1 चमचा तुकडे केलेले होते ते घालून घेऊ, मिरच्यांचे तुकडे ऑप्शनल आहेत। आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 1/2 चमचा हळद टाकायची, आहे 1 चमचा धने जिरे पूड टाकून घ्यायची, 1/2 चमचा गरम मसाला पावडर पण टाकली आहे आणि 1/2 चमचा लाल मिरची पावडर टाकली। हे सगळं टाकून झाल्यानंतर एकदा परत छान परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लोच करून त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे, 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे। आपण झाकण ठेवलेलं आहे आता वरती। तर कढईवरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि थोडीशी हलवून घेतलेली आहे सिमला मिरची। नंतर आपण ते भाजलेलं बेसन पीठ होतं ना ते थोडं थोडं करून घालून घ्यायचं ह्याच्यात, हलवून बघायचं म्हणजे पीठ घालून घेत असताना असं बेसन पीठ घालून हलवून बघायचं आहे। आणि 1/2 कप बेसन पीठ बास होतं एवढ्या मिरचीला। नंतर आपण गरम पाणी त्याच्यावर घालून घ्यायचं, म्हणजे थोडंसंच घालायचं, अगदी 1/2 वाटी वगैरे घालायचं आणि गरमच पाणी घालायचं आहे। परत एकदा मिक्स करून घ्यायचं छान। कढईवर झाकण ठेवायचं म्हणजे वाफेनीच भाजी शिजल्या जाती। 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलेलं आहे आपण, नंतर झाकण उघडून परत एकदा हलवून बघायचं। थोडीशी कोथिंबीर घालायची, कोथिंबीर घातल्यानंतर एका सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेली आहे। तर तयार झाली आहे बेसन पीठ घालून केलेली सिमला मिरची। करून पहा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।